गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्तुत्य उपक्रमातून निर्माल्य संकलन सुविधा भाविकांसाठी विसर्जन ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. या निर्माल्य संकलनातून खत निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करण्यात आले आहेत. आपले निर्माल्य हे या निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन डिजिटल बॅनरच्या माध्यमातून भाविकांना केले आहे. गणेशोत्सवातील 1.5 आणि 5 दिवसांच्या विसर्जनावेळी भाविकांनी चांगला प्रतिसाद डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला दिला. प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असलेल्या आवाहनानुसार भाविक निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्ये जमा करत आहेत. अनंत चतुर्थीच्या विसर्जनानंतर जास्तीत जास्त टन निर्माल्य संकलन करण्याचा प्रयत्न डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. या निर्माल्य संकलनातून खत निर्मिती करण्यात येणार आहे.